नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, प्रवीण अकॅडमीमध्ये आपलं स्वागत. बघा, आज आपण दिल्ली सल्तनत संदर्भात विचार करत आहोत. दिल्ली सल्तनतचा गुलामवंशा संदर्भात हा दुसरा पाठ आहे. गुलामवंशावर राखीतवा पाठ आहे, दुसरा पाठ आहे. बघा, तुम्हाला माहीत असेल की गुलामवंशामध्ये चार महत्त्वाची राजे होऊन गेलेले आहेत, जसं की कुतुबुद्दीन ऐबक असेल, इल्तमश असेल, रजिया सुलतान असेल आणि बलबन असेल. पहिल्या व्हिडिओमध्ये आपण कुतुबुद्दीन ऐबक आणि इल्तमश बघितला, आजच्या व्हिडिओमध्ये आपण रजिया सुलतान आणि बलबन बघणार आहोत. बघा, रजिया सुलतान, ठीक आहे, इल्तमशची मुलगी ही, इल्तमशची काय मुलगी आहे. इल्तमशच्या मृत्यूच्या आधीच इल्तमशने सांगितलं होतं की माझ्या मृत्यूनंतर सम्राट कोण बनेल, रजिया सुलतान बनेल. ठीक आहे, मात्र इल्तमशच्या मृत्यूनंतर रुकुद्दीन फिरोज शहा हा राजा झाला, कारण की हा एक अयोग्य मुलगा राजा होता, इल्तमशचा मुलगा या. ठीक आहे, रुकुद्दीन फिरोज शहा हा इल्तमशचा मुलगा होता, हा राजा झाला आणि रजिया सुलतान राजा होऊ शकली नाही. मग याच्या विरोधात भरपूर मोठ्या प्रमाणात काय सुरू झाला, उठाव सुरू झाला. हा उठाव दाबण्यासाठी आपल्या राज्याच्या बाहेर गेला आणि शेवटी इकडे रजिया सुलतानने आपला गादी सांभाळली. जेव्हा हा रुकुद्दीन फिरोज शहा वापस आला तेव्हा याला उचललं आणि जेलमध्ये टाकून दिलं. कोणी? रजिया सुलतानने. आणि रजिया सुलतानला राजा करण्यामागं महत्त्वाचा लोकांचा सपोर्ट होता आणि ग्रामीण लोक आणि सरदारांचा सपोर्ट होता. ॲक्च्युली सरदारांनी सपोर्ट का केला होता की रजिया सुलतान एक मुलगी आहे बा, ठीक आहे, एक कठपुतलीसारखी, आपण तिला कुठेही वापरू शकतो, आपल्या मनानुसार आपण राज्यकारभार करू शकतो, तिचा कठपुतलीसारखा काय करू शकतो, वापर करू शकतो. मात्र ती आपल्या बापावर पडली होती. ठीक आहे, म्हणजे जसं तुम्हाला माहीत असेल की बापाचं जसं कार्य होतं तसंच तिचं कार्य होतं. म्हणजेच तिने सुद्धा काय करायला सुरुवात केली, आपल्या कठपुतली राहण्यास काय केला, नकार केला, सरदारांना वेठीस धरायला सुरुवात केली. म्हणून सरदारांनी धर्माचा आधार घेऊन तिला काय केला, विरोध करायला सुरुवात केला. ठीक आहे, ती सतत पुढे जाऊन काय करायची की पुरुष पेहरावमध्ये दरबारात हजर राहायची, पडदा पद्धत वगैरे ती वापरायची नाही. ठीक आहे, तर पुरुष पेहरावमध्ये ती हजर राहायची आणि एदगेनाल्दी अल्तुनिया ह्या दोन लोकांनी तिच्या काळामध्ये विद्रोह करायला काय केली, सुरुवात केली. अल्तनिन आणि अल्तुनिया यांनी विरोध करायला काय केली, एदगिन आणि अल्तुनिया यांनी विरोध करायला काय केली, सुरुवात केली. आणि शेवटी तिचा खून करण्यात आला 1440 तिचा मृत्यू झाला. तिच्या मृत्यूनंतर भरपूर अयोग्य सरदार आले. या सरदारांनी अयोग्य लोकांनाच बसवलं, अयोग्य राजांना बसवलं आणि शेवटी बलबन आला 1265. ॲक्च्युली बलबनचा आणि यांचा काही संबंध नाही आहे, तिघांचा संबंध नाही आहे. बलबनने आपली पोरगी राजाला दिली होती, या घराण्यात दिली होती, म्हणून तो त्या घराण्याशी संबंध आला. मात्र यांचा आणि ऐबक घराण्याचा काही संबंध नाही आहे. ठीक आहे, मग बलबन सुरू झाला. प्रथम दिल्ली सुलतानाने ज्याने राजस्व सिद्धांत मांडला, बलबनने प्रथम काय मांडला आहे, राजस्व सिद्धांत मांडला आहे. ठीक आहे, राजस्व सिद्धांत मांडला आणि सुलतान हा अल्लाचा प्रतिनिधी असतो असं त्याने म्हटलं. कारण की बघा, त्याच्या काळापर्यंत जी सुलतान आली ती सर्वी कठपुतली होती, बरोबर आहे, सर्वसामान्य लोकांमध्ये सुलतानाबद्दल थोडाही भय नव्हती. ठीक आहे, लोक सुलतानाची इज्जत करायची नाही. ठीक आहे, मग याच्यामुळं सुलतानाची जी प्रतिष्ठा होती ती पणास लागली, प्रतिष्ठा फार धुळीस मिळाली. ठीक आहे, सरदारांमध्ये पण सुलतानाबद्दल काहीच भय नव्हती. याच्यामुळं काय केलं, त्याने धर्माचा आधार घेतला आणि काय सांगितलं की सुलतान हा अल्लाचा काय असतो, प्रतिनिधी असतो. सुलतान हा काय असतो, अल्लाचा प्रतिनिधी असतो. त्याला म्हणतात नियाबते खुदाई, त्याला काय म्हणतात, नियाबते खुदाई. आणि सुलतानावर अल्लाची विशेष कृपा असते, सुलतानावर अल्लांची काय असते, विशेष कृपा असते. ॲक्च्युली काय झालं होतं, तुम्हाला सांगितलं, हा पण काय होता, गुलाम होता. हा पण काय होता, गुलाम होता. कोणाचा गुलाम होता, इल्तुमिशचा गुलाम होता. बलबन कोणाचा गुलाम होता, इल्तमशचा गुलाम होता. लहानपणी या बलबनला मंगोलियांनी पकडलेलं होतं. ठीक आहे, मंगोलियांनी पकडलं आणि त्याला गुलाम बनवलं आणि तो पुढे गुलाम कोणी खरेदी केला, इल्तमशने खरेदी केला. कोणी खरेदी केला होता, इल्तमशने, बरोबर आहे. बघा, आता याने धर्माचा आधार घेतला आणि सांगितलं कोणताही मनुष्य कोणाच्या समान नाही आहे, सुलतानाच्या समान नाही आहे. ठीक आहे, आणि महत्त्वाचा पॉईंट म्हणजेच नवरोज हा पारशी सण हा बलबन साजरा करायचा. त्याच्या दरबारात कोणता सण साजरा व्हायचा, नवरोज हा पारशी सण साजरा व्हायचा. त्याने बलबनने काय केलं होतं, आपल्या दरबारामध्ये दोन लोकांचं डिवायडेशन केलं, स्पृश्य आणि अस्पृश्य या भागामध्ये दोन लोकांना काय केलं, डिवाईड केलं. अस्पृश्य लोकांना भेटणं हा सुद्धा काय करायचा, तो टाळायचा. अस्पृश्य लोक त्याच्यासमोर येणंसुद्धा टाळायचं. त्याचं असं म्हणणं होतं की अस्पृश्य जर लोक माझ्यासमोर आले तर माझं प्रत्येक नसामधला जे रक्त असतं ते उसळतं आणि मला त्यांचा नाश करायला आवडेल. जी सर्व पदं होती ती कोणाला देण्यात आली होती, स्पृश्य लोकांना देण्यात आली होती. ठीक आहे, बघा, त्याच्याच काळामध्ये सिजदा गुडघ्यावर बसून
नमस्कार करण्याची प्रथा सुरू झाली. त्याच्याच काळामध्ये काय सुरू झालं, सिजदा म्हणजेच काय, गुडघ्यावर बसून सरदाराला नमस्कार करणं, बरोबर आहे, मुजरा टाईप असतं, बरोबर आहे. बघा त्याच्यानंतर पैबोस, सुलतानाचा पाय धरणं, ठीक आहे, सुलतानाचा पाय डोक्याला लावणं, सुलतानाचा पाय आपल्या डोक्याला लावणं, ठीक आहे. पैबोस ही प्रथा आपण काय केली, सुरू केली, सुलतानाचा पाय आपल्या डोक्याला लावणं, याला काय म्हणतात पैबोस, ही प्रथा सुरू केली. त्यांनी लोकांना भेटणं बंद केलं, सर्वसामान्य कोणत्याही लोकांना भेटणं शक्य नव्हतं आणि तो सरदारांच्या कार्यक्रमाला पण जायचा नाही. त्याच्यामुळं त्याची प्रतिष्ठा काय होत गेली, कदाचित वाढत गेली असं त्याचं म्हणणं होतं. प्रतिष्ठा काय करत गेली, वाढत गेली, सरदारांच्या कार्यक्रमाला पण जाणं नाही. बघा चेहलगानी हा एक ग्रुप होता 40 सरदारांचा, ठीक आहे. हा ग्रुप कोणी स्थापन केला होता, हा प्रशासनाच्या दृष्टिकोनातून कोणी स्थापन केला होता, इल्तमशने स्थापन केला होता. चेहलगानी हा ग्रुप 40 सरदारांचा, 40 चेहलगानी याला काय म्हणतात, 40 चेहलगानी हा ग्रुप कोणी चालू केला होता, कोणी चालू केला होता, इल्तमशने चालू केला. मग इल्तमशनंतर रजिया सुलतान आले, त्याच्यानंतर सर्वे कमजोर सरदार आले, मग हे लोक चेहलगानी सरदार काय झाले, मोठे झाले. मग चेहलगानांकडे खूप मोठ्या जमिनी होत्या, तर ते राजाला काय द्यायचे, कमी कर द्यायचे, जास्त सैन्य आपल्याकडे ठेवायचे, यांचा सफाया करायला त्यांनी काय केली, सुरुवात केली. त्यांच्याकडनं त्यांच्या जहागिरी काढून घेतल्या बलबाने. चेहलदानी चेहगानी जे 40 सरदार होते त्यांच्याकडनं काय काढून घेतल्या, त्यांच्या काय काढून घेतल्या, सरदारकी सरदार म्हणजे त्यांच्या जहागीरदारी काढून घेतल्या. जेवढा कर गोळा करतील तेवढाच करावर त्यांनी कर भरायला पण सुरू, जेवढा कर गोळा करतील त्याचा काहीच भाग त्यांनी ठेवायचा, बाकीचा सर्व भाग राजाला जमा करायचा, ही पद्धत सुरू झाली. त्याच्यानंतर ते ज्या ज्या लेवलला जे सरदार होते, बलबनने आपल्या सरदारांना पण त्या लेवलला आणून पोहोचलं, ठीक आहे. अशा पद्धतीने चेहलगानीमधील 40 सरदारांचा काय केला, सफाया केला. त्याने गुप्तचर संघटनाची स्थापना केली, बरीद या अशा नावाने गुप्तचर संघटनेची पण काय केली होती, स्थापना केली होती. अशा पद्धतीने बलबनने बऱ्याच प्रमाणात कार्य केलं. या व्हिडिओमध्ये आपण गुलाम वंशाबद्दल माहिती गोळा केली, पुढच्या व्हिडिओमध्ये आपण खिलजी वंशाबद्दल माहिती गोळा करणार आहोत. व्हिडिओ बघा, हे जे लोक व्हिडिओ बघत असतील त्यांनी लाईक करा आणि शेअर करून द्या, जेणेकरून आपल्या मित्रांना स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करताना याची मदत होईल. थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. थँक्यू फॉर प्रवीण अकॅडमी.